पकडल्यामुळे तो वाईटच्या मूडवरती आहे थोडंसं, पण हे दगडे हटूनच आपल्याला त्याला पकडायला लागणार आहे. फुल वाईट तर मित्रांनो इथं राहतात ते आणि काम चालू आहे. इकडे एक दरवाजा करायचा आहे ना, आणि ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी इकडून खालून आलेला आहे तो. पाहू शकतो तुम्ही या साईडने इथून आलेला आहे तो. तर बघूया. नागच आहे का? नाग आहे ना 100%. काका म्हणतात नागच आहे आणि याच्या खाली गेलेला आहे. आता बघूया आपल्याला कशा पद्धतीने त्याला बाहेर काढता येईल. व्हिडिओमध्ये पुढे पाहत राहा तुम्ही कशा पद्धतीने आम्ही जो हा साप आहे तो रेस्क्यू करतो. आता बघूया काढल्यानंतरच कळेल. दिसला आहे नाग आहे इथं कोपऱ्यात आहे, इकडून बघितला आधी. आता बघूया तुम्हाला पण दाखवून. तर इथं शेपूट पकडलेलं आहे आणि इथं त्याची बॉडी आहे. इथं शेपूट आहे आणि इकडं बॉडी आहे आणि इकडं त्याचं तोंड आहे या साईडला मध्ये. हां इकडं तोंड आलेलं आहे. त्याला पकडल्यामुळे तो व्हाईटच्या मूडवरती आहे थोडंसं, पण ही दगडे हटून आपल्याला त्याला पकडायला लागणार आहे. दगडांमध्ये तो हातमध्ये सपोर्ट घेऊन कशा पद्धतीने आंघोळ येतो बघू शकता तुम्ही. फुल बाईटच्या मोडवरती आहे ह्या. हे दगड खाली गेलेले त्याच्यामुळे तो काय करतो बाहेर येत नाही आहे. बघत नाही वाढला की जाते पळून. हो ना दगडी नाही आहे थोडा जरी सोडला ना ते आतमध्ये आतमध्ये घुसायला लागला.
आपण त्याला आहे ना जखम होय नाही यासाठी हळू 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 काढत होतो की त्याला त्रास नाही झाला पाहिजे जखम झाल्यामुळे ना का तर सावलीत घेऊया मग माहिती देऊया तुम्हाला जास्त वेळ नाही घेता भरून घेणार आहे आणि जी काय माहिती दिली नंतर देणार आहे बघू शकता फणा असा सुंदर आहे त्याचा स्पेक्ट आहे अंगावरती त्याच्या गव्हासारखे ठिपके आहेत आणि पुढं पिशवी हलते तर त्यांनी त्याचं टार्गेट घेतलेलं आहे पाहू शकता आणि आता आपण ह्याला काय करूया पॅक करून घेऊया प्रेम त्याला कळा ना प्रेम पुढे गेले होते आता